जयसिंगपूरच्या गल्ली नंबर 17 मधील रस्ते करण्याची मागणी, नागरिकांनी निवेदनासह दिला आंदोलनाचा इशारा. जयसिंगपूरच्या गल्ली नंबर 17 मधील सर्वच नागरिकांच्या वतीने रस्त्यासंदर्भात उपमुख्याधिकारी किशोर बेर्डे, बांधकाम सभापती असलम फरास तसेच नगरसेवक गणेश गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बांधकाम सभापती असलम फरास यांनी 2 दिवसात रस्त्याची पाहणी करून काम चालू करू असे तोंडे आश्वासन दिले. माजी नगराध्यक्ष सुभाष भोजने यांनी प्रशासनाला धारेवर धरत आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आणू नये असा इशारा दिला. नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष तसेच पदाधिकारी हे नागरिकांच्या सुखसोयींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत किमान नागरी सुविधा तर व्यवस्थित पुरवा अशी मागणी केली. यावेळी डॉक्टर एस वाय शेख, संजय शिंदे, मुबीन बागवान, तुषार भिसे, वासुदेव भोजने यांच्यासह प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गल्ली नंबर 17 मधील जे पडलेला रस्ता आहे, ज्या रस्त्यासाठी 2 वेळा आंदोलन झालं, 1 वेळा रस्ता रोको आंदोलन झालं, त्या रस्त्याला त्या नगरपालिकेनं नोव्हेंबरमध्ये हा रस्ता चालू करून देतो अशा लेखी आश्वासन आमच्या नागरिकांना आम्हाला दिलं. ते आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही. त्यांची आठवण करून देण्यासाठी आम्ही सर्व गल्लीतले नागरिक आम्ही या ठिकाणी जिथं आलो, पण या इथे या ठिकाणी इथं कोणीही या अध्यक्ष व नगराध्यक्ष उपस्थित नाही आहे, प्रशासनमध्ये अधिकारी उपस्थित नाही आहे. हे सुद्धा एक या एक माजी नगराध्यक्ष म्हणून ज्या जयशिंबूर नगरपालिकेला जी खंत आहे जयशिंबूरच्या नागरिकांच्या बाबतीत, निदान एक अधिकारी तरी इथं हजर राहिला पाहिजे होता. तरीसुद्धा आम्ही ते निवेदन उपमुख्याधिकारी यांच्याकडे दिलेलं आहे. त्या निवेदनात उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी फोनवर आमच्याशी चर्चा केली. त्यांनी आम्हाला विनंती केली की मी बुधवारीपर्यंत जे 2 दिवसामध्ये मी येतो आणि हा रस्त्याचं कामकाज मी चालू करून देतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्या आश्वासनामध्ये माननीय सभापती असलमभाई फरास, उपमुख्याधिकारी बेर्डे साहेब हे दोन्ही हजर होते. दोघांच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे. आम्ही नागरिक आहे, सुशिकपणाने ते आम्ही सहन करतो आणि 2 दिवस वाट बघून आम्ही रस्त्याची सुरुवात करतील वाट पाहतो. यानंतर आम्ही न सांगता जे काय करायचं आहे, याचं जे आंदोलन होईल ते तीव्र होईल याची मी तुम्हाला